नमस्कार, संगीता स्क्रोशा आर्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत सीताफळ. हे पहा, सीताफळ बनवलेलं आहे लाईट ग्रीन कलर आणि ॲक्च्युली डार्क ब्राऊन कलर जर भेटला डेटाच्या साईडला तर बेस्ट होईल. माझ्याकडे आता तो डार्क ब्राऊन नाही आहे, त्यामुळे मी ब्लॅक कलर यूज केला आहे. हे पहा, छान असे दिसते. त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे ग्रीन कलर, डार्क ग्रीन नसावा, शक्यतो लाईट ग्रीन, म्हणजे त्याचा ओरिजिनल लुक मिळेल याप्रमाणे. हा सुद्धा ॲक्च्युअल ओरिजिनल नाही आहे, पण माझ्याकडे जो अवेलेबल आहे त्यातल्या त्यात जो सुटेबल होईल तो मी यूज केला आहे. ब्लॅक कलर डेटाकडचा भाग बनवण्यासाठी आणि फोम आतमध्ये फिल करण्यासाठी, जेणेकरून हा जो आकार आहे तो आपल्याला प्रॉपर मिळवता येईल. आणि हा दोन्ही पण 4-ply वूल यूज केलेले आहेत आणि 3 mmचा क्रोशे हुक मी त्यासाठी वापरणार आहे. चला तर आपण स्टार्ट करू. सीताफळाचा हा प्रॉपर आकार येण्यासाठी आपण पॉपकॉर्न स्टिचमध्ये स्टार्ट करणार आहोत आणि बेसिक सेम असेल पॉपकॉर्न स्टिच, ते पण 6, 12, 18 या हिशोबाने. सगळ्यात आधी मी मॅजिक सर्कल बनवून घेते. कसं बनवायचं आहे, ॲक्च्युली आता हा थोडासा छोटा एकदम बारीक दोरा आहे टोकाचा, तो मी कट करून घेणार आहे आणि जिथून प्रॉपर दोरा आहे तिथून आपण स्टार्ट करणार. मॅजिक सर्कल बनवून घेते. मॅजिक सर्कलमध्ये आपल्याला 6 popcorn स्टिच बनवायचे आहेत. पॉपकॉर्न स्टिच बनवण्यासाठी 4 double खांबचा 1 popcorn बनवायचा आहे आपण याच्यात. त्यासाठी मी हा 3 chainचा पहिला खांब घातला आहे, दुसरा खांब आपण 2 double खांब घालायचा आहे, तिसरा 2 double खांब आणि 4th डबल कशी. हे पहा, 4 double खांब घालून झालेले आहेत. पहिला 3 chainचा आणि त्याच्यापुढे 3 double crochet. आता आपल्याला 3 chainचा जो पहिला घातलेला खांब आहे त्या खांबावरती त्याच्या तिसऱ्या चेनवरती क्रोशे हुक टाकून आपण हा दोरा खेचून घेणार आहे. म्हणजे आपला हा पॉपकॉर्न स्टिच रेडी झालेला आहे आणि 1 chain घेऊन हा टाका बंद करणार आहे. आपल्याला 1 chain घ्यायची आता आणि पुढे पुन्हा 4 double खांबचा 1 popcorn स्टिच बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला 4 double खांब घालायचे आहेत. हे पहा, 4 double खांब घातले. पहिला जो 2 double खांब घातला आहे त्याच्या त्या खांबावरती सुई टाकायची आहे आणि हा जो शेवटचा जो लूप आहे शेवटच्या खांबावरचा तो आपल्याला असा खेचून घ्यायचा आहे. जसं आपण पहिलाच पॉपकॉर्न स्टिच बनवला त्या पद्धतीने असा खेचून घ्यायचा आहे. हा टाका बंद करायचा आहे. पॉपकॉर्न स्टिच हा दुसरा झाला आहे आपल्याला. आता 1 chain 1 chain घ्यायची आणि पुन्हा पुढे 4 खांबचा पॉपकॉर्न स्टिच. असे टोटल आपल्याला हे 2 घालून झाले आहेत, अजून 4 घालायचे आहेत. म्हणजे पहिल्या राऊंडसाठी आपण टोटल 6 popcorn स्टिच घालून घेणार आहोत. हे पहा, पहिल्या राऊंडसाठी आपण 6 popcorn स्टिच घातली. आता 2 chain 2 stitch मध्ये 1 chain असते म्हणून ह्याला पण चेन घ्यायची शेवटला आणि हा जो दोरा आहे हा दोरा खेचून घ्यायचा आहे. म्हणजे हे जेणेकरून हा शेप जो आहे तो हा शेवटचा शेप जो आहे तो इथे येणार आहे. 1 chain ऑलरेडी घेतलेली आहे. आता आपल्याला हा जो पॉपकॉर्न स्टिच आहे पहिलावाला त्याचा जो मिडलचा टाका आहे त्या टाक्यावरती आपण क्रोशे हुक टाकून हा बंद करून घ्यायचा आहे. हा पहा अशा पद्धतीने. आता दुसऱ्या राऊंडसाठी आपल्याला हा जो चेनचा स्पेस आहे त्या चेन स्पेसमध्ये यायचा आहे स्लिप स्टिचने. आणि ह्या ज्या 6 chain spaces आहेत प्रत्येक 2 popcorn stitch मधल्या त्या पॉपकॉर्न स्टिचवर आपण 2 popcorn stitch घालणार आहे 4 खांबाचे. हा आपला पहिला 3 chainचा पहिला खांब, हा दुसरा, हा तिसरा आणि हा 4th.
आता तीन चेनचा खांब जो आहे त्याच्या तिसऱ्या चेनवरती क्रोशॉक टाकून इकडचा हा जो लूप आहे तो आपण खेचून घ्यायचा आहे. एक चेन घेऊन टाका, बंद करायचं आहे. एक चेनची स्पेस घेऊन याच ज्या टाक्यामध्ये ज्या चेन स्पेसमध्ये पॉपकॉर्न स्टिच घातलं आहे त्याच टाक्यामध्ये चेन स्पेसमध्ये आपल्याला अजून एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचं आहे. म्हणजे बेसिक जसं 6 नंतर सेकंड राऊंडला 12, त्या पद्धतीने 12 पॉपकॉर्न स्टिच आपले होणार आहेत. जसं आपण नॉर्मल सर्कल विणताना दुसऱ्या राऊंडला एका टाक्यामध्ये 2 टाके घालतो तसे हे आपल्याला टाके घालून घ्यायचे आहेत. चार खांब झालेले आहे, त्याच्या पहिल्या खांबावरती आपण क्रोशॉक टाकून हे बंद करून घ्यायचं. राखा एक चेन स्पेस. जसं या टाक्यामध्ये 2 खांब घातले त्या पद्धतीने आपण पुढच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये सुद्धा अजून 2 पॉपकॉर्न स्टिच, त्याच्या पुढच्याच टाक्यामध्ये सुद्धा अजून 2 पॉपकॉर्न स्टिच, आणि प्रत्येक वेळी टाका बंद केल्यावर एक चेनची स्पेस. या पद्धतीने आपण हे दुसरं राऊंड रिपीट करणार आहोत. अशा पद्धतीने प्रत्येक चेन स्पेसमध्ये 2 पॉपकॉर्न स्टिच बनवून घेणार आहे मी. सेकंड राऊंड कम्प्लीट करून घेते मग आपण पुढचं पाहू. दुसऱ्या राऊंडचं शेवटचा पॉपकॉर्न स्टिच आपण घालून झाला आहे. एक चेन स्पेस घेऊन हा टाका हे राऊंड क्लोज करायचं आहे. पहिला जो टाका घातला आहे पॉपकॉर्न स्टिच त्याच्या सेंटरला वरती सेंटरवरती क्रोशॉक टाकून हा टाका बंद करून घ्यायचा आहे. आता तिसऱ्या राऊंडला आपल्याला चेन स्पेसमध्ये यायचं आहे पुढच्या, आणि स्लिप स्टिच करून तिसरं राऊंड सुरू करायचं आहे. तिसरं राऊंड सुरू करताना आपल्याला एका चेन स्पेसमध्ये 1 पॉपकॉर्न स्टिच, दुसऱ्यामध्ये 2 पॉपकॉर्न स्टिच, त्याच्या पुढे पुढच्यामध्ये 1, त्याच्या पुढच्यामध्ये 2, अशा पद्धतीने 1 2 1 2 करून टोटल 18 पॉपकॉर्न स्टिच घालायचे आहेत. पहिल्यांदा आपण मॅजिक सर्कलमध्ये 6 घातले, दुसऱ्या राऊंडला प्रत्येक चेन स्पेसमध्ये 2 घातले, तिसऱ्या राऊंडला प्रत्येक एका चेन स्पेसमध्ये 1 पॉपकॉर्न स्टिच असेल आणि दुसऱ्यामध्ये 2 1 2 1 2 अशा पद्धतीने टोटल 18 घालणार आहे पॉपकॉर्न स्टिच आपण. तर आता पहिल्या चेन स्पेसमध्ये आपण 1 पॉपकॉर्न स्टिच घालून घेऊया. त्यासाठी पहिल्या 3 चेन घेतल्यात आणि पुढे आपल्याला 3 डबल खांब घालायचे आहेत, म्हणजे टोटल आपल्याकडे 4 खांब रेडी होतील. तिसऱ्या चेनमध्ये क्रोशॉक्स टाकून हा जो लूप आहे तो खेचून घ्यायचा आहे. टाका बंद करायचा आहे आणि एक चेन घेऊन पुढच्या टाक्यामध्ये जायचं आहे आपल्याला 2 पॉपकॉर्न स्टिच बनवण्यासाठी. पुढच्या टाक्यामध्ये आपण 2 पॉपकॉर्न स्टिच बनवणार आहोत. एका 4 पॉपकॉर्न 4 डबल खांब घातले, दोरा खेचून घेतला, टाका बंद केला, एक चेन घेऊन त्याच टाक्यामध्ये आपल्याला पुन्हा सेम टाक्यामध्ये आपल्याला पुन्हा अजून 4 खांब घालायचे आहेत डबल खांब दुसऱ्या पॉपकॉर्न स्टिचसाठी. 3 आणि 4 सुई सोडली आपण आणि पहिला जो डबल खांब आहे तर चल त्यांचे क्रोशॉक टाकून पॉपकॉर्न स्टिच बंद करून घ्यायचं आणि एक चेन स्पेस घ्यायची. आता इथे 1 आणि पुढच्या टाक्यामध्ये 2 झाले, म्हणजे आता त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये 1 पुढे 2 1 2 असे पॉपकॉर्न स्टिच घालून आपण तिसरं राऊंड कम्प्लीट करून घेणार आहे. मग आपण पुढचं पाहू. तिसरं राऊंड आपलं कम्प्लीट झालेलं आहे. 1 2 1 2 1 2 असे टोटल आपण 18 पॉपकॉर्न स्टिच घातलेले आहेत. यामध्ये शेवटचा पॉपकॉर्न स्टिच बनवून झालेला आहे. एक चेन घेऊन पहिला जो पॉपकॉर्न स्टिच घातलेला आहे तिथे आपण स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि चौथ्या राऊंडसाठी आपल्याला चेन स्पेसमध्ये यायचं आहे स्लिप स्टिचने. आता 4th 5th आणि 6th सेम राऊंड असेल, प्रत्येक चेन स्पेसमध्ये आपल्याला 1 1 पॉपकॉर्न स्टिच घालायचं आहे.
त्यासाठी पहिला तीन चेन घेतल्या आणि तीन डबल खांब घालायचे एका चेन स्पेसमध्ये. दोरा खेचून सुई काढून घ्यायचे. पहिल्या चेन पहिले तीन चेनचा स्पेस आहे, खांब आहे, त्याच्यात तिसऱ्या चेनमध्ये क्रोश हूक टाकून खेचून घ्यायचं. सॉरी हे काय टाका सुटलं आहे. सवय होईपर्यंत ते केअरफुली करायला लागतं. टाका बंद करायचं. एक चेन स्पेस आणि आता पुढच्या खांबावरती पुढच्या चेन स्पेसमध्ये पुन्हा एक पॉपकॉर्न स्टिच. असं आपल्याला प्रत्येक चेन स्पेसमध्ये फक्त एक एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचं आहे आणि सगळे पॉपकॉर्न स्टिचे आपले चार डबल खांबाचे आहेत. एक दोन तीन चार. एक चेन घेऊन पुढच्या पॉपकॉर्न स्टिचमध्ये पुढच्या चेन स्पेसमध्ये तिसरा पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे. असं प्रत्येक चेन स्पेसमध्ये एक एक पॉपकॉर्न स्टिच करून आपण या तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये टोटल 18 पॉपकॉर्न स्टिच बनवणार आहे. तसंच पाचवं आणि सहावं राऊंडसुद्धा सेम असेल. प्रत्येक चेन स्पेसमध्ये आपल्याला एक एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचं आहे. मी असे टोटल ही 6 राऊंड कम्प्लीट करून घेते. 1, 2, 3 झालेलं आहे, चौथं चालू आहे. 5 आणि 6 सेम पद्धतीने ज्या पद्धतीने आपण हे बनवतो आहे प्रत्येक चेन स्पेसमध्ये एक एक पॉपकॉर्न स्टिच. मी हे टोटल आधी 6 राऊंड कम्प्लीट करून घेते, मग आपण पुढचं पाहू. 6वा राऊंडमधला हा शेवटचा पॉपकॉर्न स्टिच आपण घालून घेतलेला आहे. एक चेन घ्यायचे आणि पहिल्या पॉपकॉर्न स्टिचचा जो सेंटर पॉईंट आहे तिथे क्रोशे हूक टाकून आपल्याला हे स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. हा तसा सेम तयार झाला आहे. याला आता हे जो भाग आहे याला आता थोडंसं बोटाने प्रेस करायचं आहे जेणेकरून हा ह्याचा शेप येईल. येतोच तो ॲक्च्युली पॉपकॉर्न स्टिच असल्यामुळे तो जसा शेप देऊ तसा तो राहतो आहे. आता आपल्याला 6 राऊंड तर ऑलरेडी कम्प्लीट झालेले आहेत. 7वं राऊंड स्टार्ट करायचे चेन स्पेसमधून. जेवढेसुद्धा आहे खांबावरती आपण खांब वापरलेला नाही आहे, बनवलेला नाही आहे. सगळं वर्क हे आपलं चेन स्पेसमध्येच पॉपकॉर्न स्टिच बनवूनच करायचं आहे. 7व्या राऊंडसाठी आपल्याला आता हे डिक्रीज करत जायचं आहे जेणेकरून हा जो निमूळता आकार आहे तो येईल. हे पहा सीताफळाचा निमूळता आकार येईल. जसं आता इथे 18 आहेत, 18 आपण 12 करणार आहे. 12 करण्यासाठी पहिल्या चेन स्पेसमध्ये आपण एक खांब घालणार आणि दुसरा खांबा दोन चेन स्पेसमध्ये मिळून घालणार. दाखवते कसं ते. त्यासाठी आपण हा पहिला चेन स्पेसमध्ये एक खांब घालून घेऊया. पहिला खांब हा 3 चेनचा असेल आपला सुरुवातीच्या वेळ प्रत्येक राऊंडमध्ये आणि पुढे 3 डबल खांब घालायचे म्हणजे टोटल 4 खांब झाले आपल्या हातकडे. 3 चेनचा जो पहिला खांब आहे त्याच्या तिसऱ्या चेनवर क्रोश हूक टाकून हा लूप खेचून घ्यायचा आणि एक चेन घ्यायचं. आता आपल्याला हे जे 18 खांब आहेत त्याचे 12 करायचे आहेत. पहिला खांब आपला एकच खांब घातलाय. आता दुसरा बनवताना आपल्याला दोन खांबांचा मिळून या दोन खांबावरती मिळून पॉपकॉर्न स्टिच बनवायचं एक. त्यासाठी आपण काय करणार, हा पहिला खांब, हा दुसरा खांब आणि हा तिसरा खांब, हा चौथा, 4 खांब घातले. आता इथे हा पॉपकॉर्न स्टिच कम्प्लीट न करता क्लोज न करता त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये सुद्धा आपल्याला अजून 4 खांब घालायचे आहेत. 1, 2
आणि 4 पेपर इथे 4 घातलेत. पॉपकॉर्न स्टिच कंप्लीट न करता कंटिन्यू पुढच्या स्पेस मध्ये 4 खांब घातले, म्हणजे टोटल 8 खांब आहेत. त्याच्यावरती आता आपण हा लूप सोडून दिला. इथून इथे पहिल्या खांबावरती जायचं, क्रोशे हुक टाकायचा आणि याच खांबावरचाच मधला याच स्पेस मधला जो चौथा पॉपकॉर्न चौथा डबल खांब आहे त्याच्यामधून सुई याची बाहेर काढायची. इथून सुई इन्सर्ट करायची, 8 टाकायची पहिल्या खांबावरती, चौथ्या खांबावरती बाहेर काढायची. आता इकडे इकडचा जो हा पहिला आहे त्या खांबावरती टाकायची आणि हा जो लूप आहे तो लूप आपण या सगळ्यामधून खेचून काढायचा आहे आणि टाका बंद करून घ्यायचा. म्हणजे ह्या दोनाचा मिळून एक पॉपकॉर्न स्टिच आपला रेडी झालाय. पण तो पूर्ण एक असा न घेता आपण थोडा शेप यावा त्याला म्हणून इन्सर्ट करताना केअर करायचे, म्हणजे पहिल्यावरती इन्सर्ट करून चौथ्यावरनं बाहेर काढायची, परत पहिल्यावरतून घेऊन हा लूप खेचून घ्यायचा. एक चेनची स्पेस घ्यायची आणि पुढच्या चेन स्पेसमध्ये एक पॉपकॉर्न स्टिच घालून घ्यायचं. आता जसं इथे घेतलं दुसऱ्या दोनमध्ये दोन खांबांचा मिळून कंबाईन, तसं इथे सुद्धा पुढच्या दोन स्पेसमध्ये आपल्याला तसंच करायचं आहे. चेन पुढच्या दोन चेन स्पेसमध्ये टोटल 8 डबल खांब होणार आहेत आपले. एका चेन स्पेसमध्ये 4 आणि त्याच्या पुढच्या चेन स्पेसमध्ये 4, म्हणजे तो त्याचा एक पॉपकॉर्न स्टिच आपल्याला बनवायचा आहे. जसं आपण नॉर्मल खांबामध्ये 2 स्टिच टुगेदर करतो तसं हे 2 पॉपकॉर्न स्टिच टुगेदर म्हणू शकतो. आठ खांब झालेत. पहिल्यावरती क्रोशे हुक टाकायचा, चौथ्या खांबामधून बाहेर काढायचा, इकडे सुद्धा पहिल्या खांबावरती टाकायचा आणि हे खेचून घ्यायचं. टाका बंद करायचा, एक चेनची स्पेस घ्यायची आणि पुढच्या चेन स्पेसमध्ये एक सिंगल पॉपकॉर्न स्टिच बनवायचा. हे पण अशा पद्धतीने हे राऊंड मी कम्प्लीट करून घेते. 7वा राऊंड नंतर आपण पुढचं पाहू. 7वा राऊंडसुद्धा आपला कम्प्लीट झालेला आहे. एक चेनची स्पेस घेऊन फर्स्टवाला जो पॉपकॉर्न स्टिच आहे त्याच्या सेंटरला आपण क्रोशे हुक टाकून स्लिप स्टिच करून घेणार. आता आपल्याकडे 12 चेन स्पेस आल्यात. त्या 12 चेन स्पेसमध्ये 12 आपल्याला 6 बनवायचे. त्यासाठी जसं इथे आपण एकामध्ये सिंगल आणि एकामध्ये दोन पॉपकॉर्न स्टिचचा एक केला आहे तसंच बनवायचं आहे. पण प्रत्येक दोघांचा मिळून एक एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचं आहे. दोन चेन स्पेसचा मिळून एक पॉपकॉर्न स्टिच, पुढच्या दोन चेन स्पेसचा मिळून एक पॉपकॉर्न स्टिच. सुरुवात आपण 3 चेनने करणार. तीन डबल खांब घालून घ्यायचे. आता इथे आपल्याला दोन चेन स्पेसचा मिळून एक बनवायचा, त्यामुळे इथे हा पॉपकॉर्न स्टिच क्लोज करायचा नाही. चार खांब तसेच ठेवून पुढच्या चेन स्पेसमध्ये कंटिन्युअसली मध्ये चेन स्पेस न घेता अजून 4 खांब बनवायचे. बघा 4 डबल खांब केले. हा दोरा खेचून घ्यायचे, जरा मोठा ठेवायचा, म्हणजे हा खेचून घेताना बरा पडतो. फर्स्ट चेनमध्ये क्रोशे हुक टाकायचा आहे. फोर्थ
टाक्यावरती पुन्हा इकडच्या या साईडला दुसऱ्या चेन स्पेसमध्ये चार घातले त्याच्या फर्स्टमध्ये टाकायचं आहे, आणि हा जो लूप आहे तो हा तिन्ही टाक्यामधनं खेचून घ्यायचा आहे असा. हा बघा, आणि हा पॉपकॉर्न स्टिच क्लोज करून घ्यायचा. सेम पद्धतीने पुढच्या दोन चेन स्पेसमध्ये आपल्याला बनवायचं आहे अजून एक पॉपकॉर्न स्टिच. त्यासाठी चार खांब घातले, चेन स्पेस न घेता पुढच्या चेन स्पेसमध्ये अजून चार खांब. तो सेम घ्यायचे, पहिल्यावर चौथ्यावर आणि इकडे पहिल्यावर, आणि हे खेचून घ्यायचे. टाका बंद करायचे, परत एक चेनची स्पेस घ्यायची आणि पुढच्या दोन टाक्यामध्ये मिळून एक टाका घालायचा आहे. अशा पद्धतीने हे राऊंड मी कंप्लीट करून घेणार आहे. आणि जिथे 12 खांब घातलेले आहेत त्याचे आपल्याला 12 चेन स्पेस आहेत, त्याचे इथे आपण 6 बनवायचे आहेत. डिक्रीज करून घ्यायचे प्रत्येक दोन टाक्याचा मिळून, दोन चेन स्पेसचा मिळून एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचा आहे. 8वा राऊंड 6 घालून घेतलेत आपण पॉपकॉर्न स्टिच, दोन स्पेसमधून मिळून एक, असे हे टोटल 6 घातलेत. आता आपल्याला हा 8वा राऊंड कंप्लीट करायच्या अगोदर यामध्ये फॉर्म भरून घ्यायचं आहे, कारण एकदा ते कंप्लीट केल्यावर त्याचं तोंड खूप लहान होतं, हे मग ते भरता येत नाही. फॉर्म पण शक्यतो एवढा भरायचा आहे जेणेकरून त्याचा शेप प्रॉपर येईल, आणि जेवढा पॉसिबल होईल तेवढा टाईट करून भरला गेला पाहिजे, कारण इकडचा आकार हा मोठा आला पाहिजे आणि इकडचा हा निमुळता आकार येणार आहे. इथे आपण नंतर भरणार थोडासा, पण इकडे जास्त भरायचा आहे आणि हा शेप प्रॉपर यायला पाहिजे. हा शेप येण्यासाठी टाका बंद केल्यावर एक चेंज स्पेस घेतली, आणि हा जो टाका आहे पहिला त्याच्या मिडलला जाऊन आपण हे सर्कल हे राऊंड क्लोज करून घेणार आहे. क्लोज करून घ्यायचे, चेन स्पेस मध्ये जायचे स्लिप स्टिच ने. आणि आता आपल्याकडे 6 चेन स्पेस आहेत बघा, जिथे आपला क्रोशे हुक आहे तो पहिला, 6 चेन स्पेस आहे जिथे आपला क्रोशे हुक आहे तो पहिला, त्यानंतर हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. 6 चेन स्पेसमध्ये जसं हे राऊंड बनवलं आहे आपण सेम पद्धतीने 6 आपल्याला 3 बनवायचे. म्हणजे जे 8वं राऊंड आहे ते आपल्याला आता इथे रिपीट करायचं आहे. हा टाका इथे बंद करायचं नाही, दोन टाक्या दोन चेन स्पेसमध्ये मिळून एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचं आहे. तेव्हा आपले जे 6 चेन स्पेस आहेत त्याच्यावरती मिळून 3 पॉपकॉर्न स्टिचेस येणार. टाका बंद करून परत एक चेन घ्यायचे, पुढे पुन्हा दोघाचे, दोन चेन स्पेस मध्ये मिळून एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचे.
आणि आता दोन आहेत, त्या दोन चेन स्पेसमध्ये एक पॉपकॉर्न स्टिच बनवायचं आहे. 8वा राऊंड कंप्लीट झालेला आहे प्रत्येक खांबावरती. आता आपल्याकडे 3 चेन स्पेसमध्ये या 2 चेन स्पेसमध्ये एक बनवणार आणि याच्यामध्ये एक बनवणार, आणि हे शेवटचं राऊंड आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे. आणि आता बनवताना मध्ये चेनची स्पेस न घेता बनवायचं आहे. शेवटचा जो पॉपकॉर्न स्टिच आहे तो त्याच्या आधी चेन स्पेस घ्यायची नाही आहे, जेणेकरून त्याचा एंडिंगचा शेप जो आहे तो प्रॉपर येईल. आता एक चेन स्पेस न घेता आपल्याला इथे हा जो शेवटचा जे 3 चेनचा खांब आहे, तिथे आपल्याला 1 चेनचा स्पेस आहे, तिथे आपल्याला अजून एक स्टिच पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचं आहे. आणि इथे तो जॉईन करायचा आहे. आणि हा जो पहिला आपण बनवला आहे त्याच्या सेंटरला ते हा जॉईन करून टाकायचा. जेणेकरून हा सेम इथे सुद्धा हा जॉईन करेल. जेणेकरून हा आकार जो आहे याचा निमोळता दिसेल. प्रॉपर शेपमध्ये एक चेन घेऊन स्लिप स्टिचने जॉईन करायचं आहे, जेणेकरून हा आकार जो आहे तो प्रॉपर शेपमध्ये येईल. एक चेन घेऊन टाईट करून घ्यायचं आहे. उरलेला दोरा कट करून टाकायचा. हा जो दोरा आहे तुम्ही क्रोशिया हुकने हाईड करू शकते किंवा स्टिचने सुद्धा आपण हाईड करू शकतो. हे पहा, असा निमोळता जसा आपल्याला आकार हवा आहे तसा आकार आपला हा रेडी झालेला आहे. आता आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. ते प्रेस केलं की याचा शेप येणार आहे. याचा डेट शिवताना आपण याला बरोबर प्रॉपर शिवून घेऊन हा जो त्याचा आकार आहे तो आपण निमोत असा आकार देऊ शकतो. डेट बनवण्यासाठी मी आता हा कलर यूज करणार आहे, ब्लॅक. मॅजिक सर्कल बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये 6 सिंगल खांब बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. खेचून घ्यायचं आहे आणि पहिल्या सिंगल खांबामध्ये पहिला सिंगल खांब जो आपला आहे त्याच्यामध्ये क्रोशिया हुक टाकून सेकंड राऊंड बनवून घ्यायचं आहे. असा हा 3-4 ते 5 राऊंड आपल्याला जेवढा मोठा हवा असेल त्या हिशोबाने आपण बनवत जायचं आहे. प्रत्येक खांबामध्ये 1-1 सिंगल खांब घालत जायचं, इन्क्रीज करायचं नाही. तुम्हाला जर हा जास्त जाड वाटत असेल तर तुम्ही 5 सिंगल खांबाचा बनवू शकता,
किंवा सहा सिंगल खांबाचा सुद्धा बनवू शकता। हा जो दोर आहे आपण कट करू शकतो, हा जो मॅजिक सर्कल बनवलेला त्याचा एक्स्ट्रा दोर आहे आणि हा दोर आहे। आपल्याला हवा तेवढा डेट आपण बनवून घेतला आहे। आता पुढच्या अपोजिट साईडच्या टाक्यामध्ये टाकून आपण ह्याला स्लिप स्टिच करून घेणार आणि हा सेंट्रलला घेणार। एक चेन घ्यायची आणि थोडंसं लॉंग डिस्टन्स ठेवून आपल्याला ह्या दोऱ्याला कट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हा दोरा इथे शिवून घ्यायचा आहे। आता इथे जिथे आपल्याला डेटाकडची बाजू जी आपण बनवली आहे तिथे आपल्याला सुई घालायचे आणि शक्य होईल तेवढंसं या साईडला बाहेर खेचून काढायचे आणि टाईट खेचून घ्यायचं, जेणेकरून जो आपला शेप आहे तो प्रॉपर येईल हे बघा अशा पद्धतीने। आणि हा दोरा इकडे कुठेतरी हाईड करून टाईट करून टाकायचा आहे। जसं आपल्याला आकार हवा तसं आपण देऊ शकतो। ते मी तिन्ही टाके एकत्र करून स्टिच केलेत त्यामुळे हे निमुळता आकार आला आहे आणि इथे एकत्र न करता फक्त स्लिप स्टिच करून चेन घेतली आहे एकत्र केलेले, म्हणून हा गोल आकार आला। दोन्ही स्टाईलमध्ये आपण पाहिलं आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।